आता अभिमानानं बोला, माझं सोलापूर न्यूज चॅनेल। शाळांनी देखील आपले मूल्यांकन करावे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे। देशभरातील 15 लाख शाळांपैकी केवळ 7,000 शाळांनी राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेच्या माध्यमातून आपल्या गुणवत्ता व दर्जाचे मूल्यांकन केले आहे। उच्च शिक्षण संस्थांप्रमाणे शाळांनी देखील नॅशनल क्रेडिटेशन बोर्ड ऑफ एज्युकेशन अँड ट्रेनिंग या संस्थेमार्फत स्वतःचा दर्जा व गुणवत्ता निश्चिती करून घ्यावी। यादृष्टीने संबंधितांनी शाळा तसेच सर्व संबंधित घटकांमध्ये जनजागृती करावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले। कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शालेय शिक्षणासाठी गुणवत्ता निश्चिती आणि मानांक प्राप्ती या विषयावरील प्रादेशिक परिषदेचे उद्घाटन मुंबई येथे झाले। यावेळी ते बोलत होते। या शैक्षणिक परिषदेचे आयोजन एज्युकेशन प्रमोशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने नॅशनल क्रेडिटेशन बोर्ड फॉर एज्युकेशन ट्रेनिंग व राष्ट्रीय गुणवत्ता परिषद यांच्या सहकार्याने केले होते। शिक्षणातील उच्च गुणवत्तेमुळे भारत पूर्वी जगद्गुरू होता, आता पुन्हा जगद्गुरू होण्यासाठी सज्ज होत आहे। मात्र केवळ पुस्तकी शिक्षणातून हे साध्य होणार नाही, त्यासाठी संस्कार व मूल्ये यांच्या माध्यमातून शिक्षकांना विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवावे लागेल असे राज्यपालांनी सांगितले आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।